सर्वात महत्त्वाचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी एका महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी पक्ष या पक्षाचा उमेदवार असताना बाळासाहेब थोरात या जिल्ह्याचे नवे राज्याचे नेते आणि त्यांच्या जिल्ह्यामधील दोन्हीही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यामुळं ते एका पक्षाचे नेते असल्यामुळं त्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणं हे सर्व त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. राहिला विषय त्यांनी सांगितलं की आमच्या विरोधात अनेक ताकद लावली, या सगळ्या गोष्टीमुळे आमचा पराभव झाला. तुम्ही मागच्या राजकीय जीवनामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही जनतेच्या कुठलेही प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी झाले नाही. तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं, प्रत्येक तालुक्यामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं. त्यामुळं सर्वांनी मिळून त्या ठिकाणी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. त्यांनी सांगितलं की आता आम्ही या निवडणुकीचा बदला घेऊ, राहत्यामध्येच त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस पार्टीचे आदरणीय त्या ठिकाणी आमच्या त्या ताई निवडून येतील. आणि राहिला विषय संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात हे राज्यात सर्वाधिक मताने, म्हणजे पहिले 5 आमदार जे सर्वाधिक मताने निवडून येणारे असतील त्यामध्ये बाळासाहेब थोरातांचा नंबर असेल. त्यामुळं तुम्ही फक्त याचा बदला घ्यायचा, त्याचा बदला घ्यायचा, याला दाखवून देतो, त्याच्याकडे पाहतो, यामध्ये त्यांची शक्ती खर्च झालेली आहे. त्यामुळं बोलता बोलता राहता शिर्डीचा मतदारसंघसुद्धा आमच्या घुगरेताईने पोखरला आणि त्या आज विनिंग कॅन्डिडेट पाहिलं जात आहे. त्यामुळं निश्चित त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून येणारा काळ म्हणजे 23 तारखेच दाखवून कोणी कोणाचा बदला घेतला जिल्ह्यामध्ये. जवळपास महाविकास आघाडीमध्ये फूट पडताना दिसते, अनेक उमेदवार जे आहेत त्यांनी बंडखोरी केलेली आहे. नाही, महाविकास आघाडीमध्ये कुठं अशा प्रकारे बंड नाही. थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यामुळं काही ठिकाणी उमेदवारी अर्ज राहिलेत, ते सुद्धा आज उद्या 2 दिवसामध्ये ते अर्ज मागं जरी घेता आले नाही तांत्रिकदृष्ट्या, पण आपल्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर होईल. शिवसेनेने कुठलं बंड नाही, पारनेरमध्ये तर काय बंड केलेलं मला तरी पाहायला मिळालं नाही. व्यक्तिगत कुणी फॉर्म भरला असेल तर त्याला पक्षाचं बंड म्हणता येणार नाही. आत्ताच मला शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी मला भेटले आणि माझ्या ह्या मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे आणि ते या निवडणुकीमध्ये सक्रिय. उद्यासुद्धा आळकुटी या ठिकाणी आमच्या शिवसेनेचा एक मेळावा आहे, त्या मेळाव्याला सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने फॉर्म भरला आणि तो फॉर्म ठेवला याचा अर्थ पक्षाने बंडखोरीचा काही संबंध नाही, पक्षाला त्याचा कुठला दोष द्यायचा नसतो. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये पिक्चर क्लिअर आहे कोण कोण लढणार आहे, अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला किती जागा मिळते असं? आजच्या परिस्थितीमध्ये या नगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या 12 जागा निवडून येतील हा एक विश्वास आणि खात्री आहे. नगर शहरामध्ये राष्ट्रवादी तुमच्या पक्षाला शिवसेनेने डायरेक्ट विरोध करत बंडखोरी नाही, काल पर्यंत बंड होतं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फॉर्म सुद्धा मागे घेतलाय आणि आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. लोकसभेपूर्वी सुजय विखे नेहमी इकडं दक्षिणेत दिसत होते, आता विधानसभा जिथे हरले इथे त्यांनी संगमनेर लक्ष केंद्रित केलं आणि उत्तरेमध्येच लक्ष दिले, काय म्हणतात? शेवट लोकसभेच्या स्वाभिमानी जनतेने त्यांना दाखवून दिलं, तुम्ही आता इकडे काय लक्ष घालू नका, तुमची गरज तुमच्या मतदारसंघामध्ये. आणि तिकडं मतदारसंघामध्ये परिस्थिती त्यांच्या लक्षात आली ना, इकडली परिस्थिती हाताबाहेर जाईन म्हणून त्यांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं.